शांत हो सिंधु, तू सिंधु इसकी नहीं, फाइटर सिंधु, तू रडताना अजिबात छान दिसत नाहीस आणि मी तुला रडताना बघू शकत नाही। हे बघ, आत्ता आपण एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहोत ज्यातून आपल्याला सोल्यूशन काढायचं आहे। यू हॅव टू बी स्ट्रॉंग सिंधु, आय कॅन अंडरस्टँड। ह्या सिच्युएशन मध्ये तुझ्यासाठी शांत राहणं खरंच खूप डिफिकल्ट आहे, पण आपल्याला ही लढाई लढावीच लागणार आहे। मी ही लढाई लढायला तयार आहे, पण मला एक गोष्ट खुपतीये। माझ्या एका पेशंटचा जीव गेला आणि माझी काहीही चूक नसताना मी इथे जेलमध्ये, पण आप्पांचा खुनी असा मोकाट बाहेर फिरतोय, हा कुठला न्याय आहे? तो जास्त दिवस बाहेर फिरणार नाहीये, आणि जो तुझा शत्रू तो माझा शत्रू, जो तुझा अपमान तो माझा अपमान आहे सिंधु। मी तुझ्या अपमानाचा बदला नक्की घेईन। सावंत सरांनी माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला होता, मी त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही। मी त्यांच्या खुन्याला असा मोकळ्या फिरू देणार नाही। आणि आपलं लग्न, मला असं वाटलेलं आपलं पुन्हा लग्न होईल। मी सगळी वचन मनापासून घेईन, आपण खऱ्या अर्थाने नवरा बायको होऊ, खूप खुश होते हो मी, आणि घरचे सगळे किती खुश होते। आता त्यांना काय वाटत असेल, कुठल्या परिस्थितीत असतील ते, आई बाबांना काकूंना खूप मोठा धक्का बसला असेल। राघव, प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या। सिंधु, काळजी करू नकोस, तू या केस मधून बाहेर पडल्या आपण पुन्हा लग्न करणार आहोत। आय प्रॉमिस यू, माझ्यावर विश्वास ठेव। माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मी कोणालाच घाबरणार नाही, कांतालाही नाही, आणि काहीही झालं तरी सत्य सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच नक्कीच सिंधु, मी आहे तुझ्या बरोबर। वेल, तुझ्या बेलच्या प्रोसिजर साठीच राय गेलाय आणि त्या डेड बॉडीचं पोस्टमार्टम, त्याचे अपडेट्स लवकरच माझ्याकडे येतील। आत्ता मला बाहेर जावं लागणार आहे, तू प्लीज प्लीज शांत राहा, आणि तुला कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर तू सरळ शिंद्यांना सांग, मी लवकरच परत येतोय।